दिशा भूमि में 1 जुलाई को भूमिगत पार्किंग को लेकर हुए विरोध की घटना पर पत्रकारों द्वारा सवाल करने पर नाना पटोले बोले कि यदि जन भावनाएं एकजुट हो जाए, यदि संरचना से हितों को खतरा हो तो फर्क पड़ेगा ही। विधानसभा में इस मुद्दे को उठाया गया है, लेकिन बीजेपी जन भावनाओं और आस्था को महत्व नहीं देती है। आम्ही त्या दिवशी पण भूमिका मांडली की अखेर लोकभावना दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात जोडलेल्या, करोडो लोकांच्या जोडलेल्या, समजा तिथं सरकार एखादा स्ट्रक्चर असं करत असेल आणि त्या आस्थेलाच धक्का लागत असेल तर त्या विरोध होणारच, आणि म्हणून जनभावना आणि आस्था या दोन्ही गोष्टीचं ताळमेळ ठेवून तिथलं डेव्हलपमेंट व्हावं ही भूमिका आमची आहे। आणि आम्ही त्या दिवशी पण ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी विधानसभेत ही भूमिका आम्ही मांडली, सरकार जनभावनेला आणि आस्थेला किंमतच देत नाही, हे भाजपचं खरं त्यांच्या डोक्यात हे आहे, हे स्वतःचं मन की बात करणार सरकार भाजप आहे, त्यामुळे मन की बात करतात आणि जनतेच्या श्रद्धा आणि जनभावनेला आस्थेला त्यांच्याजवळ कुठलीही किंमत नाही, हे आपण गेले 10 वर्ष पाहतोय। त्याचाच परिणाम परवा ज्या घटना दीक्षाभूमीवर झाल्या त्याचाच परिणाम आहे।